नमस्कार मंडळी, किरण टाटे हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। बरीचशी कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलताना दिसतात। मग नवीन घर असू दे, गाडी खरेदी करणं असू दे किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सोबतची प्रेमाची जाहीर कबूल देणं असू दे, या सर्वच गोष्टी ही कलाकार मंडळी चाहत्यांसोबत शेअर करत असतात। काही दिवसांपूर्वी सई तमनकर हिने देखील निर्माते अनिश जोगच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती। आता माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील माया म्हणजेच रुचिरा जाधव हिने देखील बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर करून त्याच्या प्रेमात असल्याची कबुली दिलेली आहे। रुचिराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉक्टर रोहित शिंदे याने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिलेली आहे। त्यात त्याने रुचिराच्या प्रेमात असल्याची जाहीरपणे म्हटलेले आहे। रुचिरा आणि रोहित गेल्या काही वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत। रुचिराच्या बहिणीच्या लग्नात देखील त्याने हजेरी लावली होती, मात्र रुचिराने ही बाब गुलदस्त्यात ठेवण्यास पसंत केले होते। काल रुचिराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोघांनीही सोशल मीडियावर जाहीरपणे प्रेम व्यक्त केलेले आहे। रुचिरा ज्याच्या प्रेमात आहे तो रोहित शिंदे नक्की आहे तरी कोण असा प्रश्न बहुतेकांना पडला असेल। रोहित शिंदे हा पेशाने डॉक्टर आहे, परंतु मॉडेलिंगची देखील त्याला विशेष आवड आहे। मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनलसाठी त्याने मॉडेलिंग केलं आहे। काही ब्रँडसाठी त्याने रॅम्पवॉक देखील केलेलं आहे। कलर्स मराठीवरील तुझ्या वाजून कर्मेना या मालिकेतून रुचिराने छोट्या पडद्यावरती पदार्पण केले होते। बेदुणेदा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे, फोमो, माझ्या मित्राची गर्लफ्रेंड अशा मालिका तसेच वेबसिरीजमधून ती झळकली होती। झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेतून रुचिराने मायाची भूमिका देखील साकारली होती। मायाच्या भूमिकेने रुचिराला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती। काही गाण्यात देखील ती झळकली होती। रुचिरा जाधवला पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा।